जाऊ ना जब अपनी जेब का खबरदार खबरदार आता या विषयावर पुन्हा एक शब्द जरी काढशी तुला काली कपाळी ओरडून सांगितलं की बाई तुला जे वाटतंय तसं मुंबई तुझ्या बाबतीत काहीच घडलं नाही पण नाही मी काय बोलते यापेक्षा तुला काय वाटतंय हे जास्त महत्त्वाचं ठरतंय का माहितीये कल्याणी कारण आता तुझा माझ्यावरचा विश्वास सुडालाय सासूबाई असं नका बोलणार बोलणार आणि तुझ्या तोंडावर बोलणार आम्ही तुझी काळजी घेतोय ती तुला सहानुभूती वाटते तर हा तुझा गैरसमज आहे आमचं तुझ्यावर प्रेम आहे ना कल्याणी म्हणून आम्ही मूर्ख ठरतोय पण जर सहानुभूती आणि प्रेम यातला फरक तुला कळत नसेल तर याला तुझा अडाणीपणा नाही म्हणणार मी याला मी आमचं दुर्दैव म्हणे तू तुझ्या कर्माने तुझ्याच विणलेल्या जाळ्यात अडकतेस पण जगासमोर हसू मात्र आमचं होतंय ते पण ठीक आहे जगाने हसू देस आमच्यावर आता बाकी तरी काय उरलंय तुझ्या ओठांवर हसू फुलावं म्हणून अख्ख घर झटतंय पण जर या जगाने आमच्यावर हसण्याने तुला बरं वाटणार असेल तर हरकत नाही कारण शेवटी तुला बरं वाटणं महत्वाचं सासूबाई मला माफ करायचं सासूबाई मला माझी चूक मान्य मी मूर्खासारखीच निघून गेले होते सासूबाई पण माझ्यावर आता विश्वास ठेवा मी पुन्हा अशी चूक नाही करणार कधीच नाही समीर माझ्यावर खूप नाराज आहे मी काय करू कसं समजावू त्याला